श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा, तर याला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवशी बुद्धांची पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. तर आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य आहेत तर ते दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथी खूप महत्त्वाची असते. पौर्णिमा तिथीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही सकारात्मक वातावरण ठेवाल तर तेच पुढेही कंटिन्यू होत जातं. पण तेच जर तुम्ही नकारात्मक वातावरण घरामध्ये ठेवलं तर त्याचे अनेक वाईट परिणाम वाईट दोषही आपल्याला बघायला मिळत असतात. पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं असतं, त्यानंतर घरामध्ये आपली जी काही रोजची साफसफाई आहे तर ती करून घ्यायची आहे. साफसफाई झाली की त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे, बाहेर रांगोळी काढायची आहे, त्यानंतर बाहेर एक छान दिवा लावायचा आहे, माता लक्ष्मीच्या स्वागताची छान तयारी आपल्याला करायची आहे. सत्यनारायण जर तुम्ही पौर्णिमेचं करत असाल तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. घरामध्ये विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, धनलक्ष्मी मंत्र, कमलात्मक मंत्र, या सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे. पठण शक्य नसेल तर श्रवण तरी करायचं आहे. काम करता करता तुम्ही हे मंत्र श्रवण करू शकता. या मंत्रांमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती कुठेतरी दडून बसलेल्या असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. आता हे सर्व झालं की त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक आपल्या उंबरठ्यावरती उपाय करायचा आहे. आपला मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. आपण एखादा जर व्यक्ती आला आपल्या घरामध्ये आणि आपल्याला माहिती की तो व्यक्ती आपल्यासोबत काही चांगलं बोलत नाही किंवा त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट भाव हे आपल्याबद्दल आहेच, तर आपण त्याला काय म्हणतो की तुझे जे काही चांगलं वाईट आहे तर ती तू माझ्या उंबरठ्याच्या बाहेर ठेव, म्हणजेच काय तुझी नकारात्मकता माझ्या घरामध्ये तू घेऊन येऊ नको. तर अशाच पद्धतीची जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असते तर ती नष्ट व्हावी यासाठी घरातील जे दोष लागलेले आहे, कोणाची नजर आपल्या घराला लागलेली आहे किंवा कोणाची हाय कोणाचा श्राप आपल्या घराला लागलेला आहे, त्यामुळे काय होतं एखाद्या शत्रूचा त्रास आपल्याला होत आहे, तर त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते. तर ती प्रगती आपली खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी तर आपल्या घरातले दोष सर्व संपून जावे यासाठी आपल्याला हा अगदी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर ते बघा. संध्याकाळच्या वेळेस एक 5 ते 7 दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला 3 वस्तू घ्यायच्या आहेत, पिवळी मोहरी, काळे तीळ आणि जी काळी मिरी असते बघा, तर ह्या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. पिवळी मोहरी, काळे तीळ आणि काळी मिरी हे 3 वस्तू घेतल्या की त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहे. हातामध्ये धरा किंवा मग एखाद्या वाटीत प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर संपूर्ण घरातून ह्या वस्तू तुम्हाला फिरवायच्या आहेत आणि भिंतीला टच करायचे आहे. आणि टच करत असताना तुम्हाला हा जो मंत्र मी सांगत आहे त्याचं पठण करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. ह्या मंत्राचं पठण झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्यावरती यायचं आहे. किचन, हॉल, तुमचं बेडरूम वगैरे सर्व संपूर्ण घरातून फिरवायचे आहे. फिरवल्यानंतर मुख्य दरवाजावरती यायचं आहे. तिथं ही वाटी ठेवायची आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी वाटी ठेवायची. आता जर लाकडी उंबरठा असेल तर वाटी खाली ठेवा, कारण वाटी गरम होऊन ती लाकडी उंबरठा जो असतो तर तो जळण्याची शक्यता असते. आणि जर मार्बलचं असेल तर मध्यभागी ठेवलं तर काही हरकत नाही. तर मध्य भागी ठेवल्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आणि एक कापूर घ्यायचा आहे. कापूर 1 ते 2 वडी तुम्ही घेऊ शकता, भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर जो दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर त्या दिव्याच्या साहाय्याने तो कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या वस्तूंमध्ये टाकायचा. काडीच्या पेटीच्या साहाय्याने कापूर कधीच प्रज्वलित करायचा नसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर
आता तिथे आसन टाकायचं, जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत त्या अग्नीकडे बघून तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले जे काही दोष अडचणी ज्या काही हाय श्राप कोणाचं माझ्या घराला लागलेले असेल ते दूर करा आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती हो द्या. जो काही शत्रुपीडा शत्रुबाधांचा शत्रूंचा त्रास मला होत असेल तर तो सर्व संपून जाऊ द्या. तुमची अखंड कृपा या घरावरती राहू द्या. हे घर तुमचंच आहे, तुमची कृपा या घरावरती राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. सर्व वस्तू जळाल्या की त्यानंतर तिथून उठायचं. त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू थंड झाल्या की त्यातली जी राख आहे तर ती तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी जरी तुम्ही टाकली तरी चालेल, काही हरकत नाही. किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाका, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. अगदी वारंवार हे उपाय करा, त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात. 2-3 पौर्णिमा करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.